यावेळेस आजचा जो विषय आहे, आजच्या मननाचा जो विषय आहे की धन, संपत्ती, मालमत्ता याविषयी आपला दृष्टिकोन काय आहे. म्हणजे आमच्याकडे जे धन आहे, आमच्याकडे जी संपत्ती आहे, आमच्याकडची जी मालमत्ता आहे, ह्या मालमत्तेविषयी आम्ही काय विचार करत आहोत. आणि मग ह्या प्रश्नाला देवाचं वचन आज आम्हाला उत्तर देणार आहे. प्रभू देवाप त्याच्या वचनाद्वारे आज आमच्याशी बोलणार आहे. अमेरिकेमध्ये एक मनुष्य होता, ही खरी घटना आहे. आणि मग तो मनुष्य कॅन्सरच्या रोगाने ग्रस्त होता आणि त्याचा जो कॅन्सर होता तो कॅन्सर तिसऱ्या स्टेजपर्यंत गेला होता. तिसऱ्या स्टेजला कोणी वाचत नाही. पहिल्या स्टेजला, दुसऱ्या स्टेजला औषधोपचार करून थोडे दिवस जगता येते, पण तिसऱ्या स्टेजला गेलेला कॅन्सर कधीच वाचत नाही. आणि मग डॉक्टरने त्याला सांगितलं की थोड्या दिवसामध्ये तू या जगामधून निघून जाणार आहेस, म्हणजे तू मरणार आहेस. आणि मग त्याला विचार केला, तुला जर जगायचं असेल, त्याला सांगितलं डॉक्टरनं, तुला जर जगायचं असेल आणि थोडे दिवस तू औषधोपचार कर. आणि मग जे काय पैसे होतं त्याच्याकडे, जे काय मालमत्ता होती, ती मालमत्ता त्या औषधाला काय झाली होती, खर्च झाली होती. आणि थोडंफार पैसे त्याच्याकडे होतं. आणि मग त्यानं तो नेहमी एका चर्चजवळ फिरत होता. त्याच्या गावाच्या बाहेर एक चर्च होतं आणि त्या चर्चजवळ तो नेहमी फिरायचा आणि त्या चर्चकडे तो बघायचा. आणि मग चर्चकडे बघत असताना त्या चर्चची पडझड, त्या चर्चचं छप्पर पडलेलं होतं, त्या चर्चचे दरवाजे पडले नव्हते, खिडक्या बरोबर नव्हत्या, खिडक्या पडलेल्या होत्या. आणि सगळं त्यानं बघितलं, काही काही ठिकाणी बांधकाम ढासळलेलं होतं. आणि मग त्या चर्चकडे बघत असताना तो रोज त्या चर्चच्याहून तो फिरायचा. आणि मग त्याच्या मनामध्ये एक विचार आला की देवानं त्याच्या मनामध्ये एक प्रेरणा घातली की आता जे राहिलं जे आयुष्य आहे, त्या आयुष्याला, त्या आयुष्यासाठी, त्या आयुष्य वाचवण्यासाठी किती जरी पैसा खर्च केला तरी काय होणार आहे, तो जीवन जगणार नाही. एक ना एक दिवशी या जगातून त्याला निघून जावं लागणार आहे. मग त्याच्या मनामध्ये विचार आला की जे काय पैसे उरलेत त्या पैशाला आपण काय करायचं, ह्या चर्चचं दुरुस्ती करायची, औषधोपचार बंद करायचा, दवाखाना बंद करायचा, आणि जे काय आपल्याकडे पैसे शिल्लक आहे त्या पैशानं ह्या चर्चची दुरुस्ती करायची. आणि मग त्यानं काय केलं माहीत आहे का, त्यानं असा विचार केला की आपण कामगार सांगायचे नाही तर स्वतः चर्चची दुरुस्ती करायची. आणि मग त्यानं त्याच्याकडे जे काय पैसा होता त्या पैशातून त्यानं बघितलं माल मटेरियल काय लागतंय, त्यानं माल मटेरियल आणलं आणि त्यानं त्या कामाला सुरुवात केली. देवानं त्याच्या जीवनामध्ये असा चमत्कार केला की जसजसं त्यानं कामाला सुरुवात केली, जसं तो काम करू लागला, तसतसं त्याच्या शरीरामध्ये तो आजार निघून गेला आहे असं त्याच्या शरीरामध्ये त्याला कळला, अनुभव आला. त्याच्या शरीरामध्ये तो त्याला अनुभव आला की आता आपण बरे होत आहोत. आणि जसतसं काम पूर्ण झालं तसतसं त्याला असं वाटलं की मला काहीच आजार झाला नाही. आणि मग तो डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरला सांगितलं की असं डॉक्टर साहेब, असं मला असं वाटतं की मला आता काय झालेलं नाही. डॉक्टरने त्याची तपासणी केली आणि तपासणी केल्यानंतर डॉक्टरला सुद्धा आश्चर्य वाटलं की पूर्णपणे कॅन्सर बरा झालेला होता, त्याचा आजार निघून गेला होता. अगदी खरी घटना आहे. आम्ही जेव्हा आम्ही प्रभूसाठी आमचं शरीर खर्च करतो त्यावेळेस त्या शरीराला ताकद, त्या शरीराला शक्ती आणि सामर्थ्य, आरोग्य देणारा कोण आहे, देव आहे. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतंय, आम्ही जे शास्त्र वाचले या वचनावर जर बघितलं तर देवाचं वचन आम्हाला सांगतंय की ते आपल्या संपत्तीवर भरोसा ठेवतात, तो आपल्या विपुल धनाचा तोडा मिरवतात. कोणीही मनुष्य आपल्या भावाला मुक्त करता येत नाही. आमच्याकडे कितीही पैसा जरी असला, आम्ही कितीही श्रीमंत असलो तरी आमच्या भावाला आम्हाला मुक्त करता येत नाही. देवाचं वचन सांगतंय, यावेळी देवाचं वचन सांगतंय की त्याच्याबद्दल देवाला खंडणी देता येत नाही. आम्ही काही करू शकत नाही, पण आमच्याकडे जे आहे त्यामध्ये आम्ही देवाचं गौरव केलं पाहिजे. आमच्याकडे जो पैसा आहे, जी संपत्ती आहे, ती आम्ही देवाच्या कामासाठी, देवाच्या कार्यासाठी आम्ही पुढे आणली पाहिजे. देव आम्हाला श्रीमंत का करतो माहीत आहे का, देव आम्हाला श्रीमंत यासाठी करतो की त्यातून आम्ही इतरांची काळजी घ्यावी. तर एक उदाहरण जर बघितलं, आम्ही आमचा पैसा आम्ही कुठं वापरला पाहिजे. कदाचित काही काही वेळेला आम्ही आमचा पैसा कोर्ट कचऱ्यासाठी वापरतो, पण देवाचं वचन सांगतंय तो पैसा आम्हाला कोर्ट कचऱ्यासाठी वापरण्यासाठी देवाने आम्हाला दिलेला नाही.
एक जर उदाहरण जर बघितलं देवाच्या वचनामध्ये पवित्र शास्त्रामध्ये आम्ही बघितलं की अब्रहामाला लोटाची परिस्थिती, देवाने काय केलं होतं माहिती आहे का, अब्राहम आपली बायको आपले सर्वस्व लोट यास घेऊन मिसर देश सोडून नेगेबकडे गेला. तो कळप रुपे सोने याने संपन्न होता, पुष्कळ त्याचं धन वाढलेलं होतं. आणि मग त्याचा लोटाचा अब्राहमाचा पुतण्या हा लोट आणि दोघांची संपत्ती एवढी वाढली, त्यांची गुरंढोरे एवढी वाढली, त्यांची नोकर चाकर एवढं वाढलीत की त्यांना एकत्र राहणं काय झालं, मुश्किल व्हायला लागलं. आणि मग ते काय करायला लागले, त्यांचे गुराखे एकमेकाबरोबर भांडण करू लागले. आणि ज्यावेळेस अब्रहामाला कळलं त्यावेळेस अब्राहम लोटाकडे गेला आणि अब्राहम लोटास म्हणाला, हे पहा तुझ्या माझ्यामध्ये आणि माझे गुराखे व तुझे गुराखे यांच्यामध्ये तंटण असावा कारण आपण भाऊबंद आहोत. लक्षात ठेवा, देवाचं वचन आम्हाला सांगते, आम्ही ज्यावेळेस समाजामध्ये जीवन जगत असतो, आम्ही चुलत भावांच्यामध्ये भावबंधामध्ये जेव्हा आम्ही जीवन जगत असतो त्यावेळेस पवित्र शास्त्र सांगते आमच्यामध्ये तंटा नसावा, आमच्यामध्ये भांडणं नसावी. पुष्कळ वेळा आम्ही जर बघितलं समाजाकडे जर बघितलं तर समाजामध्ये पुष्कळ वेळा भावबंधांच्यामध्ये पुष्कळ भांडणं असतात. जमिनीचा वाद असतो, घराच्या जागेचा वाद असतो, पण आमचं लक्ष कुठं ठेवतो माहिती आहे का, त्या जमिनीकडं, त्या घराच्या वादाकडे आम्ही लक्ष ठेवतो, पण देवाच्या वचनाकडे आम्ही बघत नाही. या ठिकाणी अब्राहमानं काय केलं तर अब्राहम त्याला काय म्हटला की तुझ्या माझ्यामध्ये काय नको, भांडण नको, आपण भावबंध असत, सर्व देश तुला मोकळा नाही काय, तर मजपासून काय हो तू वेगळा हो, तुझ्या माझ्यामध्ये भांडण नको, तू माझ्यापासून वेगळा हो. तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन, तू उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन. तेव्हा लोटाने आपली दृष्टी फेकून यारदेवच्या सर्व खोळी पाहिले, तो तिथे सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले. सदम आणि गमोरा यांचा नाश केला त्यापूर्वी सौराकडचा सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा आणि मिसर देशासारखा होता. म्हणजे सदोम आणि गमोरा कसा होता, पाण्यानं भरलेला प्रदेश होता, हिरवागार प्रदेश होता, शेतीनं भरलेला प्रदेश होता. आणि मग लोटानं त्याची काय केली, निवड केली. आणि लोट कुठे गेला, सदोम आणि गमोरामध्ये गेला आणि अब्राहम दुसरी नेगेबकडे निघून गेला. याचा अर्थ की त्या ठिकाणी अब्राहमानं भांडणं काय केली, मिटवली. अब्राहमानं असं केलं का की भांडणं दुसऱ्या कुणाच्या तरी कुणाला तर बोलवलं का न्याय मिळवण्यासाठी, किंवा तो कोर्टामध्ये गेला नाही किंवा कुणाला न्याय करण्यासाठी त्यानं बोलवलं नाही, तर त्याला काय सांगितलं की तुझ्या माझ्यामध्ये भांडणं नको, तुला जे पाहिजे असेल तिकडं तू जा, तुला योग्य वाटेल त्या देशात तू जा, त्या प्रदेशात तू जा. आणि ते एकमेकापासून वेगळे झाले. तसंच देवाचं वचन सांगतंय, आम्ही जीवन देवाचे लेकर म्हणून जीवन जगत असताना आम्ही देखील आम्हामध्ये आपसात भांडणं असावे. शक्यतो मंडळीमध्ये भांडणं असावे. मंडळीमध्ये जर कुणाचं घर लागून असेल, कुणाचा भिंतीचा वाद असेल, कुणाचा जाग्याचा वाद असेल, तो वा आम्ही आपसात मिटवला पाहिजे. कारण देवाचं वचन एक गोष्ट जर बघितली तर पवित्र शास्त्र आम्हाला असं सांगतंय, करिंथकराच्या पुस्तकामध्ये पहिले पत्र आणि 6 वचनामध्ये काय म्हटलंय की ख्रिस्ती लोकांनी न्यायालयात जाऊच नये. ख्रिस्ती लोकांनी आपली जी भांडणं आहेत ती दुसऱ्यांच्या पुढं घेऊन जाऊ नये, तर ते आपसात मिटवली पाहिजे. म्हणून देवाचं वचन काय सांगतंय, तुमच्यापैकी कोणा एकाचा दुसऱ्याबरोबर वाद असला तर त्याचा निकाल लावून घेण्यासाठी तो आपले प्रकरण पवित्र जनांपुढे न आणता अनितिमानापुढे नेण्याचे धाडस करीत आहे. आम्ही आमचा जो वाद आहे तो आमच्यामध्ये आम्ही मिटवला पाहिजे. अनितिमान म्हणजे कोण, ज्यांना देवाचं वचन माहीत नाही, ज्यांना देवाचा आत्मा नाही, जे देवाच्या राज्याच्या बाहेरचे आहेत. आम्ही काय करतो, अशांच्या लोकांच्या पुढे आमचा वाद नेतो. उदाहरण जर बघितलं तर आपल्या समाजामध्ये जर वाद असला, उदाहरण भिंतीचा वाद आहे, जागेचा वाद आहे, आम्ही काय करतो, आमच्या तर मिटवत नाही, तर आम्ही काय करतो, ग्रामपंचायतीमध्ये जातो, सरपंचाला बोलवतो आणि मग सरपंच आमचा काय करतो, न्याय करतो. तो सरपंच ख्रिस्ती आहे का, त्या सरपंचाला देवाचं वचन माहीत आहे काय, पण देवाचं वचन सांगते आम्ही आमच्यामध्ये वाद मिटवला पाहिजे. पुढे देवाचं वचन सांगते किंवा पवित्र जगाचा न्यायनिवाडा प्रकरण पवित्र जनापुढे न आणता अनितिमानापुढे नेण्याचे धाडस करीत आहे काय, किंवा पवित्र जन जगाचा न्यायनिवाडा करतील हे तुम्हाला ठाऊक नाही काय. पवित्र जन म्हणजे कोण माहिती का, विश्वासणारे. देवाचं वचन सांगते तुम्ही आणि मी आम्ही जगाचा न्याय करणार आहोत.
आणि या ठिकाणी आम्ही काय करतो, आमच्यामध्ये उलटं होतं, आम्ही लोकांना न्याय करण्यासाठी बोलवतो. देवाच्या वचनाची विरुद्ध आहे. तुमच्यातील तुमच्याकडून जगाचा न्याय निवाडा व्हायचा आहे तर तुम्ही अगदी शुल्लक बाबीचा न्याय करण्यास अपात्र आहात काय? देवाचं वचन सांगतंय आम्ही जगाचा न्याय निवाडा करणार आहे, पण आमच्यामध्ये आम्ही न्याय निवाडा करू शकत नाही काय? करू शकतो. जर आम्ही दोघांनी पण जर समजदार बुद्धी घेतली तर आम्ही सबमिट करू शकतो. देवाचं वचन सांगत आहे की तुम्हास लाज वाटावी म्हणून असे म्हणतो ज्याला भावाभावांचा न्याय निवाडा करता येईल असा एकही शहाणा माणूस तुम्हामध्ये नाही काय? आमच्यामध्ये असं कोण नाही का की मी ठेवणारा? पवित्र शास्त्र सांगते आम्ही काय करतो, आम्ही कोर्टामध्ये जातो, आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जातो, आम्ही ग्रामपंचायतमध्ये जातो. असं न करता आम्ही जे प्रकरण आहे ते आमचं प्रकरण आम्ही मिटवायचं आहे. शक्यतो मंडळीमध्ये असं घडलं पाहिजे. मंडळीच्या बाहेरचं मी सांगत नाही, पण मंडळीमध्ये जर असा वाद असेल तर मंडळीतल्या लोकांनी एकत्र येऊन आमच्या मंडळीमधल्या एखादा शहाणा माणूस पुढे येऊन त्या दोघांचा समेट केला पाहिजे. घडतं उलटं, आम्ही काय करतो, एकमेकावर खटलं भरतो, आम्ही केस करतो, आम्ही कचेऱ्या करतो, आणि आमचा जो पैसा आहे तो काय करतो, कोर्ट कचेऱ्यांच्या भानगडीत आम्ही तो पैसा गुंतवतो. पण देवाचं वचन आम्हाला असं सांगत नाही. आम्ही काय करतो, परंतु भावा देवाचं वचन सांगतंय की परंतु भावावर फिर्याद करतो आणि तीही विश्वास न ठेवणाऱ्या पुढे असे करतो. तुम्ही एकमेकावर खटले भरता, ह्यात सर्व प्रकारची तुमची हानीच आहे. त्याच्यामध्ये दोघांची पण हानी आहे. दोघांचा पण पैसा वकील खाणार, दोघांचा पण पैसे गाडी खर्चाला जाणार, त्यापेक्षा तुम्ही अन्याय सहन का करीत नाही? बघा देवाचं वचन आम्हाला सांग, वाद करण्यापेक्षा अन्याय सहन करा, त्यापेक्षा नाडणूक का करत नाही? देवाचं वचन आज आम्हाला यावेळी सांगत आहे.